अभिनेत्री राखी सावंत पोलिसांच्या ताब्यात बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंतला अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर येत आहे अभिनेत्री शर्लीन चोप्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे राखी सावंत ही आज गुरुवारी दुपारी तीन वाजता पती आदिलसोबत डान्स अकादमी सुरू करणार होती त्याचपूर्वी अंबोली पोलिसांनी तिला शर्निल चोप्रा प्रकरणी ताब्यात घेतलं आहे या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे शर्लिन चोप्राने ट्विट करून म्हटलं की ताजी बातमी आंबोली पोलिसांनी एफ आय आर आठशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार बावीस प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे काल राखी सावंतचा ए बी ए अठराशे सत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये शर्लीन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती तिने पत्रकार परिषदेत तिचा असलेला व्हिडिओ दाखवताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला होता आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे काही महिन्यापूर्वी शर्लिन चोप्रा हिने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे यानंतर शर्लिनच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी राखी सावंतविरुद्ध गुन्हा दाखल केला होता शर्लींच्या तक्रारीवरून नोव्हेंबर दोन हजार मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती येत नव्हती त्यामुळे गुरुवारी पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे राखी सावंतचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुंबईच्या सेशन कोर्टाने फेटाळला होता त्यानंतर पोलिसांनी राखीला ताब्यात घेतला आहे राखीला पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता दरम्यान साजिद खान वरून शरलील चोपडा आणि राखी सावंत यांच्या जोरदार शाब्दिक चकमक देखील सुरू होती दोघी एकमेकांवर घणाघती आरोप करत आहेत सबस्क्राइब करा तिचा जाग न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत